ओके, आता आपण वेक्टर्स या टॉपिकमधील काय बघूया, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. बघा, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय बघा. समजा एक सेगमेंट आपण असा घेतला ए आणि बी. ए बी इज अ सेगमेंट, ओके. अँड इफ यू डिवाइड सेगमेंट ए बी इन इक्वल नंबर ऑफ पार्ट्स ऑर ऑड ऑड आर इवन असं आपण म्हणूया, तर त्यामुळे समजा पी पॉईंट इथं घेतला मी. पी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो एम इज टू एन. मी सेगमेंट ए बीचे दोन पार्ट तयार केले, ए पीपर्यंतचा हा एक पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट कुठला, पी पासून बी पर्यंतचा. थेरम काय सांगते बघा, इफ ए बार बी बार अँड सी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉईंट्स ए बी अँड आर, हे जो पॉईंट पी आहे त्याच्याऐवजी आपण काय वापरूया, आर हा पॉईंट वापरूया, बरोबर आहे. आता हे जे ए बार म्हणजे काय, आपण थ्री डायमेन्शन जॉमॅट्रीमध्ये आपण बघितलेलं होतं, एक्स ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस असतो आणि काय, झेड ॲक्सिस असतो. समजा मी एक्स वाय झेड ॲक्सिस इथं काढले, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस. बघा इथं दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज अ झेड ॲक्सिस, दिस इज ओरिजिन, आणि अशा रीतीने हे एक्स वाय प्लेन आहे खाली. आणि थ्री डी स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की एखादा पॉईंट स्पेसमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा, वेक्टर प्रेझेंटेशन कसं करायचं ते बघितलेलं होतं. आता इथे एक्स ॲक्सिस दिसतो आहे, वाय ॲक्सिस दिसतो आहे, झेड ॲक्सिस दिसतो आहे, या स्पेसमध्ये ए पॉईंट घेतलेला आहे, इथं बी पॉईंट असा घेतला, हवेत ए पॉईंट घेतला, बी पॉईंट घेतला आणि त्याला जोडल्यानंतर सेगमेंट तयार झाला. आता ए आणि बीमध्ये आपण एक पॉईंट घेतो आहे कुठला तरी आर. आता हा ओरिजिन आपण या एला असं जॉईन करूया, असं इथून याला जॉईन करूया, आणि हा जो ॲरो असा येणार आहे याला म्हणूया ए बार. इथं जे वाक्य दिले ना बघा, इफ ए बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ कॅपिटल ए, तर ए हा पॉईंट ह्या ओरिजिनला जॉईन करायचा असा अर्थ आहे. हा बी पॉईंट इथं लांब आहे तो सुद्धा असा जॉईन करूया, आणि लगेच ॲरो ओ पासून बीकडे जाणार आहे त्याला आपण स्मॉल बी बार असं म्हणूया, ओके. आणि ह्या जो ए बी सेगमेंट तयार झाला त्या ए बीला आरमध्ये डिवाइड झालं हे सुद्धा असं जॉईन करूया. आता कॅपिटल आर पॉईंट ओरिजिनला जॉईन केल्यामुळं त्याला काय म्हणूया, आर बार. काय मानलेलं आहे, आर बार. म्हणजेच आता हे झाले पोझिशन वेक्टर. बघा, इफ ए बार बी बार अँड आर बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ द थ्री पॉईंट्स रिस्पेक्टिवली. आता जे लिहिलं आहे इथून, पहिले ओळ आहे, दुसरी ओळ आहे, तिसरी ओळ, हे मॅथमॅटिकल ह्याच्यामध्ये असं लिहूया, लेट इथं ओ ए बार इक्वल टू ए बार. ओ पासून एकडं जाणारा वेक्टर आहे त्याला स्मॉल ए बार मानलं. ओ पासून बीकडं जाणारा वेक्टर आहे, ओ बी बार इक्वल टू स्मॉल बी बार. आणि ओ पासून आरकडं जाणारा जो वेक्टर आहे, ओ आर बार इक्वल टू स्मॉल आर बार. हे सपोजिशन आपण केलेलं आहे, याला काय म्हटलं जातं, पोझिशन वेक्टर्स असं म्हटलं जातं, ओके. आणि तुमच्या लक्षात येतं की ए आणि बीच्या मध्ये पॉईंट आर आहे, याला म्हटलं जातं इंटरनल डिव्हिजन. इथं लिहूया, लेट कॅपिटल आर डिवाइड्स, बघा कॅपिटल आर डिवाइड सेगमेंट ए बी. सेगमेंट कोणता सांगा, ए बी इंटरनली, इंटरनली इन द रेशो, कुठला रेशो सांगा बरं, एम इज टू काय, एन, बरोबर आहे. आपल्या अल्जेब्रा ज्योमेट्रीच्या नियमानुसार, नववीमध्ये झालेलं आहे ज्योमेट्रीमध्ये इंटरनल डिव्हिजन, बरोबर आहे, तेच टेक्निक वापरूया. तर आर हा ए बीचे दोन भागात विभाजन करतो, पण ते भाग कसे आहेत, इंटरनल डिव्हिजन आहे. इंटरनल का, कारण ए आणि बीच्या मध्ये पॉईंट आहे म्हणून. समजा ए आणि बीच्या बाहेर पॉईंट असतात त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल डिव्हिजन आपण म्हटलं असतं. सध्या कुठला डिव्हिजन आहे, इंटरनल डिव्हिजन. आता बघा, आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनल अंडरलाईन करतो इन द रेशो एम इज टू एन, त्यामुळे आपण असं म्हणणार आहे ए आर अपॉन आर बी. बघा, ए पासून आरपर्यंत असणारा छोटा पार्ट अपॉन आरपासून पीकडे असणारा पार्ट, ह्याचा जो रेशो आहे तो दिला आहे एम अपॉन काय, एन. याचा रेशो काय दिला आहे, एम अपॉन एन, एम म्हणजे एम इज टू एन.
आता आपण वेक्टरच्या भाषेमध्ये बसूया. जो ए आर आहे ए आर त्याला ॲरो या एपासून आरकडा एक आरपासून इकडं ठरवलेलं नाही. पण इथं बघा ओपासून इकडं जाणारा वेक्टर ॲरो दिसतो आहे तुम्हाला, मग इथून इकडं जाणारा वेक्टर घेऊया त्यामुळं ए आर बार घेऊया. इथंसुद्धा आर बी बार हॅविंग सेम डायरेक्शन, त्यामुळे पुढच्या स्टेपला फक्त ॲरो इथं काढूया. ए आर बार अपॉन आर बी बार. आपला टॉपिक वेक्टर सुरू आहे आणि वेक्टर सुरू असल्यामुळं डायरेक्शन महत्त्वाचे आहे ना. इथंपर्यंत हे काय जॉयमेंट्रीच्या नियमानुसार लिहिलं, पण काहीतरी डायरेक्शन पाहिजे. ही डायरेक्शन आपण ए आर बार अपॉन काय आर बी बार, दिस इज इक्वल टू एम अपॉन एन. एमच्या वरती बार काढू नका कारण एम ही लेंथ आहे. लेंथ काहीतरी 3 सेंटीमीटर चार काही असेल, बरोबर आहे. इट इज अ मॅग्निट्यूड स्केलर क्वांटिटी आणि त्यामुळं तिथं बार लिहायचं नाही. आता ए आर बारचा अर्थ काय, तर आपण बघितलं ए आर जसं ए बी बारचा अर्थ असतो बी बार मायनस ए बार, हे अक्षर उलटं लिहिल्यासारखं करायचं. ए बी बारचा अर्थ असतो बी बार मायनस ए बार. तसं सी डी बारचा अर्थ असतो डी बार मायनस सी बार. तसं या ठिकाणी ए आर बारचा अर्थ काय असतो, ए आर बारचा अर्थ आर ए आर कुणाला जॉईन केला आहे बघा, इकडं जवळ जॉईन केला आहे. आर बार मायनस ए बार, आर बार मायनस ए बार हे ए आर बारचा अर्थ तयार झाला. तसंच आर बी बारचा अर्थ काय झाला, बी बार मायनस आर बार, दिस इज इक्वल टू एम अपॉन एन. इथंपर्यंत आपण आता आलेलो आहे. आपणाला जो रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे तो इथं दिसतोय बघा. आर बार इज इक्वल टू इज इक्वलच्या एका बाजूला फक्त आर बार आहे. या रिझल्टमध्ये आर बार दोन ठिकाणी दिसतं आहे, इथंही दिसतं आहे आणि इथंही दिसतं आहे. दोन ठिकाणी आपल्याला दोन ठिकाणी नको, एकाच बाजूला आणि तेही बरोबर चिन्हाच्या एका बाजूला पाहिजे. इकडं आर बार आहे, इकडं कुठंही आर बार दिसत नाही. मग याला जर आपण सिम्प्लिफाय करत पुढं गेलो तर लास्ट स्टेप आपली ही यायला पाहिजे. आणि इज इक्वलच्या या बाजूला जे आर बार आहे त्या आर बारला म्हटलं जातं पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट आर, कारण हा आरच तो डिवाइड करतो आहे ना, तो पोझिशन वेक्टर मिळणार आहे. कसं सिम्प्लिफाय करायचं त्यासाठी बघा. त्यासाठी इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे जे अपॉन जो पार्ट आहे तो सगळा निघून जाईल. आता काय करतो, याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. ह्या एमनं या बीला मल्टिप्लाय केलं तर मिळणार आहे एम बी बार मायनस एन एम आर बार इज इक्वल टू, त्या एमनं यालाही मल्टिप्लाय केलं यालाही मल्टिप्लाय केलं, दिस इज इक्वल टू. एनं याला मल्टिप्लाय करा एन आर बार मायनस, बघा एन आर बार मायनस एन ए बार. आणि अशा रीतीनं हा पार्ट इथं पूर्ण झालेला आहे. ओके, आता याच्या पुढचा पार्ट, इथंपर्यंत जो पार्ट आहे तो तुम्ही लिहून घ्या. आता आता आपण इथपर्यंत आलेलो एम बी बार मायनस एम आर बार इक्वल टू एन आर बार मायनस एन ए बार. आपल्याला प्रूव करायचं आहे आर बार इज इक्वलच्या एका बाजूला पाहिजे. मग आर बार या ठिकाणी दिसतंय आणि या ठिकाणी दिसते, ते आपण एकत्र घेऊया. तर त्यामुळं एम आर बार आहे ना, ही टर्मच ह्याला निगेटिव्ह साईन आहे, ही टर्म उचलून त्या बाजूला पडेल आणि तिकडचं एन ए बार ते या बाजूला शिफ्ट करूया. त्यामुळं आपल्याला नवीन टर्म असली मिळणार आहे एम बी बार, त्याच्या शेजारी निगेटिव्हची टर्म आणा तिकडं, प्लस एन ए बार इज इक्वल टू हे निगेटिव्ह एम दिसतंय ते या बाजूला आणूया, एम आर बार प्लस एन आर बार. पुढची स्टेप एम बी बार प्लस एन ए बार दिस इज इक्वल टू, या दोन्ही टर्ममधून आर बार कॉमन काढता येईल आपल्याला. राहणार आहे इथं फक्त येणार आहे एम प्लस एन. आता आपण जे प्रूव्ह करणार आहे ते अगदी जवळ आलो आहे बघा. आर बार इज इक्वल टू, इथं आर बार तयार आहे, ही ब्रॅकेट उचला आणि इकडं डिवाइडला पाठवूया. आणि त्यामुळे होणार आहे एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन, दिस इज इक्वल टू आर बार.
दैट इज आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आणि अशा रीतीनं हा आपण थेरम इथं प्रूव्ह केलेला आहे. हा थेरम बोर्डला एकदा 3 मार्क्ससाठी विचारलेला होता सेक्शन सीमध्ये की इफ आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो एम एस टू एन देन फाइंड द पोजिशन वेक्टर ऑफ आर. आपण जो आर काढलेला आहे त्याचा पोजिशन वेक्टर आपण शोधून काढलेला आहे. ओके, आता हा थेरम प्रूव्ह केल्यानंतर याच्यावर आधारित एक्झाम्पलसुद्धा सोडवता येतात. याच्यावरचे एक्झाम्पल आपण नंतर बघणार आहे. आता यात थोडेसे रिमार्क्स आहेत त्याच्याविषयी विचार करूया. आता या काय करूया, ए आणि जो बी आहे ए आणि बीच्या मध्ये कोणता अक्षर आहे आर. पण हे जर आर आपण इकडं सरकवलं अगदी सेंटरला घेतलं आर इथं बरोबर मिड पॉईंट घेतला तर आणि हे असं जॉईन होणार आहे म्हणजे आर हा जर मिड पॉईंट असेल तर काय, तर याचा अर्थ एम आणि एन वेगळे असणार नाहीत, समान असणार आहेत. समजा इथं एम असेल तर इथंसुद्धा एम असेल, इथं एन असेल तर एम. त्यामुळं आपण शेवटच्या रिझल्टकडे आपण बघणार आहोत. इथं एम आणि इथं ज्याला एन म्हणणार आहे एन त्याला आपण पुन्हा एम समजूया आणि खालीसुद्धा एनला एमच समजूया. मी तो जो बदल आहे तो इथं करून दाखवतो. म्हणजे बघा, जर मिड पॉईंट असेल तर इफ आर इज द मिड पॉईंट याला एम मानूया, याला एम मानूया, त्यामुळे इथं एम प्लस एम टू एम दिसेल. म्हणजे आर बार इज इक्वल टू इथून एम कॉमन काढूया, बी बार प्लस ए बार अपॉन ट्वाईस एम. पुन्हा एमला एम कट होणार आहे, राहणार आहे फक्त ए बार प्लस बी बार अपॉन टू. अतिशय महत्त्वाचा रिझल्ट आपण हे प्रूव्ह केलेला आहे. हा रिमार्क पॉईंट तयार झाला. रिमार्क पॉईंट असा तयार झाला, जर आर हा ए बीचा जर मिड पॉईंट झाला तर त्याचा पोझिशन वेक्टर काय, तर आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन टू. हा रिझल्ट आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. दिस इज इम्पॉर्टंट रिमार्क फॉर यू. आता हा जो रिमार्क सांगितला आता यामध्ये थोडासा बदल करूया. इथं आहे असं एन लिहितो, इथं आहे असं इथं एन लिहितो. समजा ए बी सोडून वेगळा सेगमेंट काहीतरी घेतला, मी इथं घेतो, याला नाव देतो सी आणि डी, आणि या सी आणि डीचा मिड पॉईंट मी कॅपिटल आर मानला, आर इज द मिड पॉईंट घेतला, तर याचा पोझिशन काय वेक्टर येणार आहे, आर बार इज इक्वल टू जो कॅपिटल आर आहे त्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल आर मानायचा असतो. काहीतच बघितलं बघा, कॅपिटल आर त्याचा पोझिशन वेक्टर आपण स्मॉल आर बार मानलेला आहे. स्मॉल आर बार इक्वल टू, आता या सेगमेंटचं इकडचं टोक कोण आहे सी, ते स्मॉल सी बार, इकडचं टोक आहे डी स्मॉल डी बार, त्यांची ॲडिशन डिवाइड बाय टू. आत्ताच इथं आपण प्रूव्ह केलेलं होतं. म्हणजे हा जो रिझल्ट शोधून काढला याला म्हटलं जातं पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. हा नवीन पॉईंट तयार झाला, पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. समजा सेगमेंट वेगळा घेतला आपण, समजा एखादा सेगमेंट इथं पी क्यू घेतला आणि पी क्यूचा मिड पॉईंट मी एस घेतला, तर याच्या बाबतीत हा जो एस दिसतोय त्याचा पोझिशन वेक्टर कसा असेल, तर स्मॉल एस बार इक्वल टू इकडचं टोक आहे पी ते स्मॉल पी बार, इकडचं टोक आहे क्यू तो स्मॉल क्यू बार अपॉन टू. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय बघतो, हाऊ टू फाईंड पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. कशावरनं डिराईव केलं, खाली टू का आलं, कारण इथं एमच्या जागेवर, इथं एनच्या जागेवर एम सपोज केलं, याच्या जागेवर एन सपोज केलं, म्हणून त्या नवीन फॉर्म्युलाची निर्मिती झालेली आहे. बरोबर आहे. आता हा इथं शब्द बघा काय वापरला आहे, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. जर इथं एक्सटर्नल हा शब्द असता तर, आता आपण नवीन फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहे एक्सटर्नल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. आता त्यासाठी बघा स्टेटमेंट, या स्टेटमेंटमध्ये काही बदल नाही. थेरम नंबर हा वेगळा आहे, इफ ए बार बी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी अँड आर रिस्पेक्टिवली
आर डिवाइड्स लाइन सेगमेंट ए बी इंटरनली ऐवज एक्सटर्नली एक्सटर्नली इन द सेम रेशो एम इज टू एन फक्त त्याचा रिजल्ट काय एक्सटर्नल डिविजन आहे त्यामुळे रिजल्ट पार्ट करायची गरज नाही इथं फक्त मायनस साइन वापरायचं आहे इथं मायनस साइन इथं सुद्धा मायनस साइन हे टेक्निकली बाबी लक्षात घ्या म्हणजे अगोदरचा थेरम आणि हा थेरम बदल फक्त एक्सटर्नल डिविजन असलं की मायनस वापरायचं आता मायनस का वापरायचं ते प्रूफसाठी आपण इथं बघणार आहोत मी काय करतो इथं बदल करतो सेगमेंट ए बी लिहितो इथं बघा हा सेगमेंट ए बी तुम्हाला दिसतोय बघा हा सेगमेंट ए बी आहे आणि या सेगमेंट ए बीला डिवाइड करायचं आहे पण हे डिवाइड करताना ए आणि बीच्यामध्ये नाही डिवाइड करायचं कुठंतरी बाजूला डिवाइड करायचं मग बाजूला डिवाइड करता येतं का तर येतं एक साधं उदाहरण घ्या समजा हे डस्टर आहे एक दोरा इथं बांधला या टोकाला एक दोरा या टोकाला बांधला आणि त्या दोऱ्याच्या वरती असे आपण धरलं हा पॉईंट बाहेर आहे परंतु ही दोऱ्याची लांबी जास्त आहे पण हा जो पॉईंट आहे मी कुठंही इकडे तिकडे मूव्ह करू शकतो समजा इथं गेला तर एक ट्रँगल तयार होईल असा पण हा पॉईंट मी इथं जर घेतला तर ए आणि बीच्या बाहेर पॉईंट गेला याला म्हटलं जातं एक्सटर्नल डिव्हिजन बरोबर आहे दिलेला सेगमेंटच्या लाईनवरतीच हा पॉईंट आला इकडं दे आर कोलिनियर पॉईंट झाले म्हणजे ह्याचा कोलिनियरच्या जागेवरतीच मला दुसरा आर पॉईंट घ्यायला पाहिजे ज्यावेळेस मी बाहेर पॉईंट घेईल समजा हा पॉईंट असा वरती घेतला तर हा एक दोरा असा लागणार आहे मोठा आणि हा छोटा दोरा लागेल इकडं घेईल हा मोठा दोरा लागेल आणि इथून एवढाचा छोटा लागेल तर मोठा दोरा म्हणजे एम छोटा इकडचा पार्ट म्हणजे एन म्हणजे इथं इथून इथ हे आता जॉईन केल्यामुळं इथून इथपर्यंत जो पार्ट आहे बघा हा पार्ट म्हणजे एम आणि हा पार्ट म्हणजे एन असं मला जॉईन केलं पाहिजे बरोबर आहे म्हणजेच बघा आर डिवाइड्स सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन आता रिप्रेझेंटेशन बाकी काय करायचं बघा ओ ए बार ओ याला जॉईन करा त्याला नाव द्या ए बार ए बीला जॉईन करा याला नाव काय द्यायचं आहे अर्थातच बी बार ओ पासून आरला जॉईन करा याला नाव द्यायचं आहे आर बार तीन वेक्टर निर्माण झाले पण आपण बघा हे एक्सटर्नल डिव्हिजन आहे ए बघा इथं काय होणार आर डिवाइड ए बी एक्सटर्नली इन द रेशो सुरुवात बघा आर डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली इंटरनलच्या ऐवजी इथं एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन पण इथं लिहिताना ए आर बार आणि काय पुढं आर बी बार बघा ए आर बार आणि आर बी ए आर अपॉन आर बी ह्यात बदल नाही पण इथं ए आर बार आणि आर बी बार बरोबर आहे पण इथं डायरेक्शन बघा बरं ए आर बार म्हणजे काय येणार आहे आर बार मायनस ए बार पण इथं कसं आहे की डायरेक्शनचा अपोजिट आहे ए पासून आरकडे जाणारा वेक्टर आणि आरपासून काय इकडं उलटा येणारा वेक्टर डायरेक्शनचा अपोजिट त्याला मला अशी डायरेक्शन दाखवली पाहिजे आणि डायरेक्शन अपोजिट दाखवली याचा अर्थ मला इथं मायनस साईन वापरलं पाहिजे का मायनस वापरलं बिकॉज ऑफ डायरेक्शन्स आर अपोजिट त्यामुळे हे मायनस वापरलं हे एअर बारचा अर्थ हे बरोबर आहे आरबी बारचा अर्थ बी बार मायनस आर बार इथं मायनस येणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करूया यानं याला मल्टिप्लाय केलं की मायनस बी बार एम बी बार यानं याला मल्टिप्लाय केलं की प्लस दिसेल इथं यानं याला मल्टिप्लाय केलं की यात बदल नाही यात बदल नाही बरोबर आहे कारण ह्या मायनस एमनं आपण डायरेक्ट इकडं मल्टिप्लाय केलं आहे त्यामुळे एम इकडं वापरून घेतलं आहे हे तसंच असणार आहे आता शेवटचा रिझल्ट काय असेल इथं दिसतं त्या पद्धतीनं फक्त अरेंज करत जायचं आहे आता इकडं बघूया कुठपर्यंत इथं आलो आहे आपणाला एम आर बार हे निगेटिव्ह टर्म जे आहे तिकडं पाठवूया म्हणजे एक निगेटिव्ह टर्म इकडं पाठवली की प्लस होईल आणि त्याच्या शेजारी ही निगेटिव्ह मायनस एन तसंच इकडं एम आर बार हे इकडं आहे ही टर्म इकडं पाठवा मायनस एन दिसणार आहे ही टर्म इथं मायनस ॲज इट इज ह्यातून आर बार कॉमन इथं राहणार आहे एम मायनस एन या दोन्हीच्यामध्ये मायनस आहे इथं मायनस आहे बाकी हे आहे असं आहे आणि अशा रीतीनं हा रिझल्टसुद्धा पूर्ण झालेला आहे इफ आर डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली
इन द रेशियो एम इज टू एन द पोजिशन वेक्टर इज आर बार इक्वल टू एम बी बार मैनस एन ए बार अपॉन एम प्लस. फक्त बदल कुठं झालाय, डायरेक्शन वेगळे असल्यामुळं इथं तुम्हाला मायनस वापरला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल या स्टेपला मायनस का वापरलं नाही, कारण हे जॉमॅट्रिकल पार्ट आहे. जॉमॅट्रिकल डायरेक्शन इथं नव्हतं दाखवलं, इथं दाखवायला सुरुवात केली आपण ए आर बार आणि इथं आर बी बार अपोजिट डिरेक्शन, त्यामुळं हे मायनस इथं वापरायचं आहे आणि या मायनसमुळं रिझल्ट बदललेला आहे. तर लिहिण्याचा प्रयत्न करा आता हे.